मावशी तुमचं नाव काय? नाझ बाई बळीराम गरड. बर, राहणार पोपळच. बर, काय पाण्याची काय कशी अवस्था आहे? आता रोज आंघोळ करते की. काय नेमकं पाण्याची? अहो पाणी महिना झालं नाही गावात पाणी. आठवड झालं घरात बसली बिगर आंघोळीची. पोर नाही ती पुरी ना ताई गेल्या. काय करायचं? कसं काय मग आता प्यायच्या पाण्याची व्यवस्था कशी होती? प्यायच्या नि तर नाही ना, आंघोळीच्या नि नाही. काय करायचं? काय लक्ष देत नाही काय? आता काय माहिती? आता आता आम्ही म्हाताऱ्याला कोणी विचारतय व मग तुम्ही आपलं काय करायचं ते करायचं सांगायचं, आमची सोय लावून जा. पाणी कधी आलत इथं? आता आठवड झालं, पंधरा झालं नाही पाणी. हा, पंधरा झालं नाही पाणी. पाणीच नाही कसलं? पाणीच नाही कसलं. सरी पोरं हसते ती मला, मी कळशी घेऊन जाते सऱ्या गावात वरल्या रोडला. काय करायचं? जाकून मराच्या कडे घरातच. मग पाणी कुठून आणताय काय? आता कुठं हसल तिथं आपसा असल, एक आहे का दोन आहे तिथं जायचं हळू हळू जाऊन तिथनं घेऊन यायचं. हो काय गोष्ट लय. मग पाण्याची सोय नाही, जेवायला आलं ही पाणी नाही म्हणून शेणे. तुमचं नाव काय? सुमल मच्छिंद्र कांबळे. सुवर्ण? सुमल. सुमल मच्छिंद्र कांबळे. बर बर. का पाण्याची कशी होतली? पाणीच नाही. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. कोण आलत का नाही मग इथले ग्रामपंचायत? कोणी सुद्धा येऊन गेली नाही. कोणी ध्यान देणार? त्यांना सांगितलंय का असं पाण्याची व्यवस्था नाही म्हणून? सांगितलंय की पोरावानी, ती गपच बसली. ती म्हणजे काय व्यवस्थाच नाही केली? नाही व्यवस्थाच नाही केली. कुणाच्या हिरीला जाते ती घागरी घेऊन घेऊन येते ती. संजना शांतीलाल गाडी. पाणी कुठून आणताय? हापशाहून. हापसा घेतून किती लांब आहे? लांब आहे. पण येते का वेळेवर हापशाला? तर येते का नाही पाणी? त्याला बी हवा धरते. किती वेळ? तास दोन तास बसावं लागते. म्हणजे हापसातच बसायचं? मग काय पाणी येत नाही? नाही येत. तुम्हाला किती नातू मुलं काय? मला वय दोन मुलं, चार नातूंड, दोन सुना. म्हणजे सगळ्यात आता पाण्याची भरपूर पाणी लागते म्हणायचं, पण पाणीच नाही. हो, नळाला किती दिवस झालं पाणी नव्हतं? 15 झाले. आता नळाने गंज धरला असेल काय माहिती. काय नाव? हिराबाई रामचंद्र बहिरमल. काय पाणी वाचून अडचणी काय? काय काय पाणीच नाही. हापशाला जातोय तिथं बी हवा धरती आणि प्यायचं बी नाही. अडचणी काय काय येते? अडचण येते त्या जड येतोय हापसा, हापसू वाटत नाही, मणक्याचा त्रास आहे. आणि पियाचं आणतोय बोरच दुसऱ्याच्या दवाखान्याची भरपूर भरती होती म्हणा. मग काय करायचं? रोज कामाला आहे. आम्हाला कुणाचा आधार आहे का? ग्रामपंचायत लक्ष देत नाही. आता आलीच नाही ती कुणी. पाणीची आहे ना नळाला, 15 दिवस झालं. हा, इथं किती किती ठिकाणी इथं पाण्याची व्यवस्था आहे? दोन तीन ठिकाणी वर. वर तिकडे नळाला सोडते ती रोडला. तिथं रोड वाहतोय, पाणी घेऊन कसं यायचं? किती लांब आहे ह्या रोडच्या पड्याला? मग आता पाणी नेमकं इकडच नाही का? पाणी इकडे इकडच नाही पाणी. मग रातचं इंदारचं जावं लागतंय हापशाला. ती बी येतोय जड भीती आहे. ज्याला साखर आहे त्याला त्रास होतोय की ओ बीपीचा ह्याचा. मावशी आपलं नाव काय? लक्ष्मी सुभाष कांबळे. बर, किती दिवस झालं पाणी नाही? 15 दिवस झालं. बर, काय ग्रामसेवक किंवा सरपंचांना काय याची कल्पना दिली आहे? दिलेली आहे. काय त्यांनी काय याच्यावर? विहिरीत पाणी नाही म्हणून सांगतात ते लोक. बर, आता या मावशीने सांगितलं तिकडे वर पाणी सुटतं, इकडे खाली येतच नाही. कारण आता त्या टाकीला माणसं पोरं आणतात गाडीवर पाणी. आम्ही फक्त नवरा बायको आहेत, पोरग माझं बाहेर आहे. नवरा माझा कामाला द्यायचा का पाणी आणायचं? मग आता इकडे खाली काय येत नाही पाणी, तिकडे वर येते. मग त्यांना सांगितलं नाही, वरण घेऊन जा म्हणतात. ती वरण आणा म्हणतात पाणी. ती ग्रामसेवक का सरपंच? सरपंचांना जी पाणी सोडतो ती म्हणतोय. ग्रामसेवकाने सरपंच अजून आलेले नाहीत आम्हाला विचारायला. विचारायला कोणीच आलेलं नाही. तिकडून वरणच पाणी आणा? हा, वरणच पाणी आणा. मग एवढ्या वर काय कोणी जात नाही हापशावर? हे करतात, आबदतात माणसं. काय अडचण काय सांगतात? इकडे पाणी नाही येण्याची, विहिरीत पाणी नाही म्हणून. मग ते टाकीला सुटतंय, मग फक्त नळांना सोडायचं नाही. टाकीला सुटतंय पाणी, ज्याला पाय जवळ आहे त्यांना सोपं होतंय पाणी भरायचं. आमच्यासारख्या माणसांनी कुठे जायचं? आम्ही आजारी माणसं आहेत.
अर्ज दिलाय ना लिहून आम्ही, पाण्याचा अर्ज लिहून दिलेला आहे. मग मीटिंग व्हायची होती, मीटिंग झाली नाही शुक्रवारी. मीटिंग व्हायची होती शुक्रवारी, पण मीटिंग झाली नाही शुक्रवारी. ग्रामपंचायतीची होणार होती. हा, मग पाण्याची, पाण्याचा मुद्दा, मग आता येते म्हणतात 2-3 तारखेला सोडू जत्रेसाठी. मग आता तर बायांनी काय करायचं, जत्रेच्या आधीच बाया मेल्या फिल्या तर पाणी आणून आणून मग काय करायचं बायांनी. हा, जत्रा अजून 15 दिवस टाईम आहे, तर बायांनी काय करायचं मग. ग्रामसेवक लोक घेत नाहीत, आता दखल घेत नाहीत आमच्यात. आता म्हणजे 2-3 दिवस झाले बघा अर्ज दिलेला, बुधवारी का गुरुवारी दिलेला आहे अर्ज. मग मीटिंग घेतो म्हणलं, मीटिंगमध्ये बोला म्हणलं. मग त्यांनी तसं मीटिंग बी घेतली नाही, बोलवलं बी नाही आम्हाला. मावशी नाव काय? शारदा अर्जुन गरड. पाण्याची अडचण आहे तर म्हणते सगळ्या महिला. आईच पाण्याची अडचण, 15 दिवस झालं पाणी नाही आम्हाला बी. दोघच आहे आम्ही इथं, कामाला जावा का पाणी आणावा. नाही पाणी सुटलं तर गरम पंचायतीला टाळा मारू. काय सगळ्याच अडचणी, दुना आहे भांडे, आंघोळच नाही ते, तर काय करायचं. दुना भांड्याला कुठं आणायचं, पियाला नाही गोटभर पाणी. लोकांच्या ह्याच बोरचं आणावं लागतंय. आटली हिर, त्यांच्या हिरीला पाणी नाही, वर पाणी आहे, मराठ्याला आहे, खाली दलित दहिसरला नाही. आताच आटली आमच्यासाठी, आटली इथून खाली वरच्यांना आहे पाणी, खाल्ल्याला नाही पाणी. अजून तर उन्हाळा चालू झालाय आताशी. आता तर आणखी आताशी उन्हाळा सुरू झालाय, पावसाळ्याला आणखी भरपूर वेळ लय टाइम आहे. तर मग आणा की कुठनं बी जाऊन शिनी, त्यांचं भागतंय आमचं नाही भागत पाण्यावाच. काय नाव मावशी तुमचं? शुगंगा महादेव खरात. काय पाणी किती दिवस झालं नाही? 15 दिवस झाले. काय आता काय महिला म्हणते ते निवेदन देणार आहे नेमकं कशाचं? हो दिलंय की. कशात देणार आहेत काय तुम्ही? पाण्यासाठी, पाण्याची सोय करा, नाहीतर आम्ही टाळ ठोकू तिथं ग्रामपंचायतला. पाण्याची लय बिकट अवस्था आहे. लय बिकट, पहाटे 5 ला उठून पाणी आणावं लागतं, बायका सगळ्या कामाला जातात, परत त्यांना त्रास आहे. पहाटे 4 वाजल्यापासून पाणी भरायचं का त्यांनी कामाला जायचं. मग काय काय पाण्याची तर सोय केली पाहिजे ना ग्रामपंचायतीने. आता इथं 15 दिवस झालं नाही म्हणते पाणी आलं, 15 दिवसात खाली आलतं पाणी, पण त्याच्या आधी कधी आलतं? 15 दिवसाच्या आधी पण आलतात. कधी आलत? आठवड्यात तर फक्त एकदा येतं. म्हणजे आठवड्यात, आठवड्याला एकदा येत, परत येतच नाही. आता तर 15 दिवस झालं नाहीच पाणी. आणि जर पाण्याची जर नाही सोय झाली तर मग काय करायचं? पाणीपट्टी तर येत असेल की, म्हणजे पाणीच नाही तर पाणीपट्टी कुठली येणार? तुम्ही जर पाणी भरपूर सोडलं तर पाणीपट्टी भरू शकतो ना आम्ही. जर पाणीच नाही आलं तर पाणीपट्टी कशी भरणार आम्ही? प्यायच्या पाण्याची आधीच टंचाईत आहे, नंतर वापरायच्या पाण्याची टंचाईत. मग हे जर काहीतरी केलं पाहिजे ना सरकारने. आणि आमचाच प्रश्न नाही, सगळ्या ह्या महिलांचा आहे, नाहीतर आम्ही आंदोलन करू आणि तिथं टाळा ठोकू. मेघा हनुमंत गरड. काय पाण्याची अडचण आहे, 15 दिवस झाले पाणी सुटलेलं नाही. माझं पोरग 10वीला आहे, त्याचं पेपर चालू आहे, तर त्याने पाणी आणायचं का ग शाळेत जायचं पेपरला? अभ्यासाचं पण वांधव होत आहे, 10वीचं पेपर आहे तर चालू. नाही पाणी सुटलं तर आम्ही ग्रामपंचायतीला टाळा ठोकणार आहे, आम्ही हे करणार आहे. मग वरती सुटतंय आता पोरांनी अभ्यासाचं संपत आहे, पण वरती जाऊच तर पोरांनी अभ्यास करायचा का पेपरला जायचं का पाणी आणायचं. आम्ही कामाला जातो या, आमच्या मिस्टरांना मणक्याचा त्रास आहे, त्यांना नाही पाणीचं हे होत आणलं. हापशाला पण पाणी नाही. जरा आमच्या मणक्या ह्याच्यामुळं नाही तर ते जात. सीमा नानासाहेब बारकेले, आमचं मला कामाला जातात. मी ही 2 बारकेले इकडे घेऊन पाण्याला जाते, तिकडं तो पाणी आणू आणून मी तर आजारी पडली. 15 दिवस झालं पाण्याचा टिपका सुद्धा नाही. रोज दवाखान्यात जाते, दवाखान्यात नाही जण पाणी आणायचं. मग मी पाण्याची समस्या काहीतरी मिटवायला पाहिजे ना, आमच्या पाण्याची कोणच दखल घे नाही. काय नाही ती म्हणतात, नुसतं विहिरीत पाणी नाही. मग काय करायचं, वर पाणी आहे आणि तिकडनं पाणी घेऊन या. मग ही बारकी लेकरं घेऊन कसं वर पाण्याला जायचं? मी पाण्याला गेली की बारकी लेकरं माझ्या मागं पाण्याला येते. ती या मग ती कोणच लक्ष घे नाही, कुणाला सांगायचं आम्ही? हा, निवेदन दिलंय आम्ही, साहेब हे सगळं दिलंय.
मग पाण्याची काहीतरी सोय करायला पाहिजे ना. हापशाला गेलं की तिथं तास तास पाणी येत नाही हापशाला, मग काय करायचं आम्ही? पाण्याची सोय नाही. बापू हजारे ग्रामपंचायतला टाळा ठोकणारे पाणीच कसलंच येत नाही पाणी खाली. आम्ही काम करायला का पाण्याला घागरी घेऊन हिंडावत, आम्ही जवळ पाणी बंद होते. पाणी पाहिजे आम्हाला, बाकी काय नाही. कुठं कामाला जातो? शेती कामाला, शेती शेतीच नाही आम्हाला. मग आता रोज लोकांना येऊन पाण्याला झुंजायचं, रातच्या 12 वाजता उठून पाणी आणायचं. काहीच ग्रामपंचायत काहीच बघ नाही. काही तू माग सुटत होत ना, आता कुठे गेलं पाणी घेतलं? जल जीवन मिशन योजनेचं हित झालं असेल की काय? झालं तर ते म्हणाव घेत नाही. ती झालंय टाकी बांधली, सगळं झालं पण पाणी सोडलेलं नाही. कुठे गेलं पाणी? शेतून पैसे बी मजूर होऊन आलेले आहेत. पाणी पाहिजे, पाण्याला पाणी सुटलंच पाहिजे. तुम्ही काय बी करा म्हणा, सरपंचाला पाणी सुटलं पाहिजे गावात. काय नाव? रेखा गौतम कांबळे. काय ग्रामपंचायत सदस्य काय हो? ग्रामपंचायत तुमचे लक्ष दिना गेले काय नाही? काय देणं गेले? आता आम्ही मालक माझा दारू पेत्यात, कस काय करायचं कुठं? मग आता काय तुम्ही तर ग्रामपंचायत सदस्य त्यांचं कुणी ऐकणार? माझं कोण जिंद्रोटाच ऐकायचंय? मला निवडून घेऊस तर माझं काम झालं. पुन्हा आता मला कोणी विचारते मग? सरपंच नाही का तुमचं ऐकत? कुठं कोणी इचरत सुद्धा नाही का? ती सह्या घ्या सुद्धा येत नाही. ती महिन्याला बोलवाय ग्रामसेवक ते काय कोणीच नाही. आता म्हणजे तुम्हाला विचारतच नाहीत? नाही ते इतरत कुणी येत नाही. आधी नवीन नवीन आले, आता कुणी सुद्धा येत नाही. त्यांना तोर झालं काम. आता कुणी सह्याला सुद्धा येत नाही. पाण्याचं ते विचारायला गेलता का नाही तुम्ही? कोण आम्ही कशाला? आमच्याच माणसांनी घरातले सह्या घेतले, आम्ही कशाला जातोय तिथवर त्यांना इचरायला? आम्हाला इचरत नाही तर आम्ही जातो इचराय तिकडे. नाही नाही, ग्रामपंचायत सदस्य म्हणून इथली आमची समस्या सोडवा असं तसं म्हणायला काय? नाही म्हणलो आम्ही. आमची पोरं गेलती, माझी काय जायची गरज आहे? बर बर. आमची गडी माणसं गेल्या, माझं काय तिथं पुढं? बर बर. काम आम्ही कामाला कशाला कोणी इचारते? रोजला भाग नाही. पाण्याची योजना आलेली आहे? पाणीच नाही आहो. तुमचं नाव काय? रेखा सुरेश साळवे. आता पाण्याशिवाय काहीच करता येत नाही, पाणीच नाही. 15 दिवस झाले कसलं पाणी नाही गावात. आम्हाला रोज कामाला जायचंय, कामाला नाही जावं तर काय खायचं? पाणी 1 किलोमीटरवर आहे, पाणी आणायचं का कामाला जायचं? काय करायचं काय? गावातली लोक तर लक्ष देत नाहीत. मग काय करायचं? पाणी सुटत नाही. नाही जर पाणी सुटलं तर काय? मग आम्ही ह्याला ग्रामपंचायत मध्ये मोर्चा नेणार आहे, टाळा ठोकून टाकणार. आमच्यावरच लक्ष देत नाही तर आम्ही कसं जगायचं सांगा तुम्ही? बरं, पाणी भरायचं का काम करायचं? आम्हाला रोज मजुरी करायची, आणि मजुरी जर नाही केली तर आम्ही काय खाणार? पाण्याशिवाय तर काहीच करता येत नाही. मजुरी करायची. बरं, पाणी भरत बसलं तर आम्हाला पुरवणार कोण? खाया पाणी काय करायचं? टँकरची सोय नाही, नळाची सोय नाही, कसली सोय नाही, लक्षच देत नाही. तर आमच्या पतवर कुणी आलंच नाही इथपर्यंत. तुम्ही पाण्याचं काय करता काय नाही असलं कसलं लक्ष दिलं नाही. हा एक यात्रा जवळ आली, त्यांची सोय झाली गावात 1 किलोमीटरवर. आम्ही कुठे जायचं 1 किलोमीटरवर सांगा तुम्ही? काय आता त्यांच्या मनात काय आहे ती काय सांगता येते का? त्यांच्या मनाने त्यांना करायची का नाही? पण आम्ही तर जाणार ग्रामपंचायत पैसे. तुम्हाला जर सोय करत नसताना आमची सोय करा ना तुम्ही. तुम्ही तुमची सोय करताय. 1 किलोमीटरवर पाणी ठेवलं, तुमच्या लोकांची सोय होती. आम्ही इकडे सगळी अशी बिगर पाण्याची आहेत. कुणाची लेकरं लहान आहेत, कुणाची मोठी इथं. आम्ही घरात 2 माणसं आहेत, 3 माणसं. आम्ही काम करायचं का पाण्याला जायचं? लक्ष देत नाहीत लोक. ही करते ती म्हातारा. आमचा अपंग आहे, 11 वर्ष झालं. देहना निलावती लक्ष कांबळे. दोघच म्हातारी म्हातारा. मग काय अपंगच आहे त्यानं. कसं काय जायचं हापश्याला? ती 1 तासाने आणायचा 1 हांडा. हातपाय दुखलं की घरी बसायचं. कामाला जायचं लोकाच्या, कसं काय करायचं? मग काय इलाजच नाही करतोय, चालूच आहे. मग आपण जर 1 हांडा आणला तर तिथं तासभर बसावं लागतं. सगळ्या ह्याच्यामध्ये एकच हापसा आहे. नाहीच येत, एकच आहे बी. आणि मग आता आम्ही गाड्या मोटरचं आम्हाला दिसत नाही. मग आम्ही कसं आणायचं पाणी? रेल्वेच्या पडेलून त्या रोडच्या पडेलून कसं आणायचं? तासभर उभं राहायचं का? ताई तुमचं नाव काय?
पल्लवी सुखदेव गरड. पाण्याची कशी अवस्था? पाणी सुटत नाही, 15 दिवस झालं पाणी सुटत नाही. पाणी वरून आणावं लागते, टाकीहून पाणी आणावं लागते, हायवे क्रॉस करावं लागते. धोकेदायक आहे, हायवे झालाय, रोड झालाय आता नवीन, त्यामुळं हायवे क्रॉस करून पाण्या लागते. लहान लहान लेकरं पाण्याला जाते ती, कधी कधी असं होतं पाणी नसल्यावर. काम पाण्या वाचून सगळं दोन पाणी सगळं सगळं सगळंच राहिले. जत्रा आता यात्रा आली तोंडावर, पाणी सुटत नाही, पाण्याशिवाय काहीच नाही. मग काय, पाणी सुटत नाही. पाणी जर नाही सुटलं तर आम्ही मग तिथं ग्रामपंचायत कशी जाणार? 15 दिवस झालं पाणी सुटलं नाही. मग 15 दिवस झालं पाणी सुटलं नाही. पाणी जर नाही ना सुटलं अजून पण जत्रा यात्रेपर्यंत, तर आम्ही डायरेक्ट तिथं जाणार आहे. आता काय, आता काय म्हातारे बाया होत्या त्यांनी तर सांगितलं की काय आम्हाला म्हणजे आंघोळीच केल्या नाही. ते 15 दिवस झालं पाणी नाही, तर आंघोळ कुठे करणार? दिसत नाही या म्हातारीला, दिसत नाही ना. पाणी सुटत नाही, आंघोळ कुठं करणार? ते दवाखान्याची भरती भरपूर होत असेल. दवाखान्याची भरपूर भरती होती. पाणी कसं सुटत? पाणी नाही, काय नाही, काय काय बायका आजारी पडल्यात पाणी आणून. मी तर पडली गई बाया, तहानला पण चक्कर आलती. पाणी आणायला गेलं, त्यांच्या छातीत दुखाय लागले. पाणी आणायला गेलं, हापसा हापसाला हापसाय गेलं. एवढं हापसा पण चढ जात. पाणी जर नाही सुटलं तर आम्ही मोर्चा काढणार आहे आणि ग्रामपंचायतला पण टाळा ठोकणार आहे, आंदोलन करणार आहे. नाहीतर मग तिथं डायरेक्ट हांडा घेऊन जाणार. ते कसं पण करायला पाणी काय नाव? बीबी अशोक गरड. पाणी आता पाणी वाचून तर लय अडचण आहे. आमच्या म्हाताऱ्याला दिसत नाही, मालकाला पोरग कामाला जातय. मी आम्ही 8 वाजता जायचो, 5 वाजता यायचो. आम्ही कवा पाणी आणायचो 1 किलोमीटर वरन, कवा घरचं भागवायचं? चला येत नाही. आता काय, काल दिवसभर पाणी वाहिले तर माझ्या चक्कर येते, मला दडदड माझ्या काळजात करतय. 15 दिवस झाला आम्हाला पाणीच नाही, आणि यात्रा आली जवळ, दुन सारवाना आली. आम्ही काय करायचं आता? कशाला बोलवायचं? इथं पाणीच नाही, पोपळं जात, कशाला बोलवायचं? पियाची पाणीची पंचायत आहे आमची, तर नाही बोलवायचं. ह्या गावकऱ्याच्या मनाने तरी होईल की मग गावकऱ्यांना नाही पाहुणं रावळं आले त्यांना बरं वाटेल. आणि 10 रुपयाची आम्हाला अर्धी घागर पाणी इथे पियाचं, कसं पुरवायचं ते पाणी? सरपंचाला काय सांगून त्यांच्या काय डोक्यावर परिणाम होत नाही, तर गोरगरिबाची दक्षताच घेईना तिथे. काय करायचं मग नेमकं? कवर आता लेकरं कामाला जाते, ते कामावून येऊन कवा त्यांनी पाणी व्हायचं? आम्हाला 8 वाजता जायचं, 5 वाजता यायचं. म्हातारं आमचं बसून आहे, त्यांना दिसत नाही. लय अडचणी आहे त्या. काल आम्ही दिवसभर हापस्याचं पाणी आणले, तर आज माझं दिवसभर काळजा धडधड धडधड करतं. या त्यांना सांगून कळेल का? मी बलबीम मच्छिंद्र कांबळे. अडचणी एवढ्या पाण्याच्या आहेत की तिथं चार नळ काढल्यात वरती. मग ते चार नळाला असं इथनं जवळजवळ 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरच्या आसपास आहे. मग रोज कामाला जायचं आणि कामावर येऊन पाणी आणणं काय हे नाहीच त्याला परवडासारखं. त्यांना सांगितलं होतं मी काल परवादिशी भाऊसाहेबांना, पाण्या स्वीकारावं आहे त्या हिरीत पाणी, तेवढं तरी सोडा, कमीत कमी 4 दिवसात एकदा तरी नळाला येऊ द्या. पण ती म्हणतात की पाणीच नाही, म्हणजे ती बघायच जात नाही ते मुळात त्या हिरीत पाणी आहे का नाही. ते आपलं पाणी सोडणारा ढकलून देतात पाणी आहे का नाही ते. पण मी स्वतः हिरीतीनं बघ जाऊन आलो, तिथं जवळजवळ 1.5 वर्ष पाणी होतं हिरीत. बुधवारी गेलो तुम्ही ती तेवढं टाकेला सोडत्या, ते तास दोन तास की झालं. मग ते टाकेला ते लक्ष द्यायनात, म्हणजे त्यांना काय घेणं देणंच नाही. मग भाऊसाहेब आहे ते जरा चिकलठाणचा सरपंचाला वस्तीवर पाणी, आणि जे पुढारी आहे ते गावातले ते सगळं बाहेरच आहेत. त्यांना काय संबंध नाही गावांचा, गावात चाललेलं काय त्यांना पाणी. यात्रा आली, यात्रेला पाणी नाही, बघू म्हणल्यात नसतं, सोडू म्हणल्या ते. काय यात्रे आता काय बोलवायचं का नाही, आता काय पाण्यावरच अवलंबून अडचणच आहे सगळी पाण्याची. आता टँकरची मागणी अर्ज केलाय आम्ही, आता देऊ आता सोमवार नेऊन. मग ग्रामपंचायत कार्यालय बंद कुलूप ठोकण्याचं बी निवेदन बायांतर्फे मार्फत केलेत आम्ही. 100 एक बायांचा सह्या घेतलेल्या आहेत. सुखदेव गरड. काय काय पाणी, आता पाण्याची अडचणी सांगते. 15 दिवस झालं पाणी नाही म्हणते ते. तिकडं वरच्या लाईनला पाणी सुटतंय, इकडं सुटत नाही. परत काय विहिरीला पाणी आहे पण सोडत नाही म्हणते ते. काय ह्यांनी तरी 15 दिवस म्हणतात, पण माझ्या माहितीअनुसार तर आता मी गावातच राहतो. 2 ते 3 दिवसाला पाणी सुटतंय, वर्ष झालं असेल माझ्या अंदाजे. तर पाण्याचे असं एक मध्ये मध्ये पाईपलाईनीचं काम चालू आहे, कुठं काय चालू आहे, असं आहे तसं आहे. ही योजना आली, ती योजना आली म्हणत त्यांनी पाईपलाईन इकडून केली, तिकडून केली, पण पाणी काय आम्हाला
मिळालं नाही आणि मग जल जीवन मिशन योजनेचं काय झालं काय सगळ्यात मोठं प्रश्न सगळ्यात मोठं मंजूर झाली कागदपत्रे असू शकते पण असं मंजूर आहे मग का पाणी नाही का आलं ते तरी नाही काम झालं का काम अपुरच आहे सगळं अपुरच आहे त्यांनी काय केलं जुन्या पाईपलाईन होत्या ना त्याच पाईपलाईन दुरुस्ती करून नवीन वॉल काढलेत आणि त्याच फोटो काढून हे केलेलं आहे बिल काढायचा प्रयत्न केलेला आहे पैशाचा अपहार झालाय म्हणून हा अपहार तर झालाय आम्ही त्याच्यावर तसेच आहे आणि त्यांनी टाकी बांधली आता विहिरीत बांधली तिथं शाळेपाशी एक टाकी केली ती बी अपुरीच आहे शाळेचा त्या ह्याचा जे शिपाई आहे ग्राम ग्रामपंचायतचा त्याला आपण विचारलं तर तो काय म्हणतो विहिरीत पाणी नाही मग ही दोन दोन तीन तीन टाक्या बांधून काय करणार आहेत नुसते मोकळ्या टाक्या बांधून काय करणार आहेत जर आम्हाला पाणीच मिळणार नाही विहीर जर दुसरी पाडली तर त्यात पाणी जाणार आहे हा एवढी मोठी योजना असून सुद्धा पाण्यापासून आम्ही वंचितच आहे म्हणायचं थोडक्यात आणि ही जी पाण्याची जी योजना आहे ना ती दलित वस्तीसाठी आहे त्या दलित वस्तीला तर पाण्याचा टिपकाच नाही विहीर आहे ती दलित वस्तीची आहे टाकी बी आमचीच आहे दलित तरी पण पाणी आणायला आम्हाला वरती जावं लागतं एसटी रोड क्रॉस करून पलीकडे काय सुद्धा वापरतो काय आम्हाला तर टाकी पण आहे गावाला होतोय काय दलित वस्तीसाठी आहे तर इकडे टाकी नाही कुठंच आमच्या इकडे आता सध्या तिथं वर टाकी आहे तिथं रस्ता क्रॉस करून पलीकडे जावं लागतं पाणी वस्तीसाठी जी विहीर आहे त्या विहिरीचा वापर कोणासाठी होतो अख्ख्या गावासाठी होतो पण दलित वस्तीलाच नाही आता सध्या तर अशी 15 दिवस बोंब झाली की दलित वस्तीलाच पाणी नाही पाणी नाही